बारागाव पिंपरी सिन्नर तालुक्यातील साधारणतः 7 ते 8 हजार लोकसंख्या असलेलं गाव, दिव्यानंद गिरीजी महाराजांचं जन्मस्थान आणि माझी शाळा असलेलं गाव। हो, माझीच शाळा। गावात प्रवेश करता शिवाजी महाराजांचे अश्वारूढ भव्य शिल्प बघावयास मिळते। डावीकडे प्राथमिक विद्या मंदिर तर उजवीकडे मस्जिद आहे। या मस्जिदला सर्व ग्रामस्थ ग्रामदैवत मानून हिंदू मुस्लिम एकत्रित येऊन यात्रा साजरी करतात। सन 1963 साली बारागाव पिंपरी येथे संपूर्ण गावभर शाळा भरत असे। आज मात्र शाळेची भव्य इमारत उभी असलेली दिसते। 1963 साली लावलेल्या रोपट्याचा आज मात्र वटवृक्ष झालेला दिसतो। कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे, नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाचे, कधी वाढले हे दुरावे, कळेना दुरे वाग आता, सुनी सुनी सारी का कळे विद्यालयाचे माजी प्राचार्य आदरणीय शेळके सर यांचं स्वागत या ठिकाणी सोमनाथ ताडगे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। Thank you.
आपलं कम्युनिकेशन कसं वाढवता येईल आणि कम्युनिकेशन हे सर्वात मोठं तंत्र आहे की ज्याच्याने आपल्याला प्रगती साध्य करता येते. रोपटं जे होतं त्या रोपट्याचं इतकं असं विशाल असा वृक्ष तयार झालेला आहे आणि हा वृक्ष अजून बहरत जाण्यासाठी आपल्या सर्वांची या इथे गरज आहे. हे छोटंसं नाटक आम्ही तिथं सादर केलं होतं. मित्र जेव्हा मी आठवीतून ते नाटक केल्यानंतर शाळा सुटायची तेव्हा आजूबाजूच्या महिला झोपायची ती शेजारीं सखूबाई चालली बघा. मला माहित होतच नव्हतं मी केलेली भूमिका त्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचली याची ती साक्ष होती. छायामुळं देशाची समाजाची सेवा करण्याचं व्रत लाभलं गेलं सगळ्या शिक्षकांमुळे सगळ्या लेडीज जेंट्स सगळ्यांमुळे आणि चांगले मित्र पण या शाळेतून लाभले. या शाळेने आम्हाला भरपूर दिलं प्रेमाची शिदोरी दिली त्या शिदोरीवर आम्ही आता पुढचं आयुष्य जगत आहोत. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्या कवितेला चांग स्वरूपात गायचं आणि त्यांच्या तोंडावर नाव असायचं समाधान सानप आणि हर्षल गीत या दोघांचं चाल लावणारे दोघेच. त्या चालीमुळे काय व्हायचं ती कविता नुसती अभ्यास जायची नाही तर ती अंगात भिंडी जायची. कलमकार सरांनी माझ्या मामून बुद्धा मारला शिंदे अर्थ सर होते म्हणजे फक्त जाय आणि तिथं जाऊन म्हण अध्यक्ष माझे एवढंच म्हण. पण माझ्या मुलीने माझी भर काढली. माझ्या मुलीने जर 12वी सायन्सला 1 नंबर कमवला. अशी पाखरे येतील आणि स्मृती ठेवली जातील. 2 दिवसांची रंगत संगत 2 दिवसांची नाती या उमतीप्रमाणे 30 वर्षानंतर जेव्हा मला कलमकार सरांचा फोन येतो तत्क्षणी मी 2 मिनिटं अगदी निशब्द झाले. मी 1995 ला या शाळेत 10वी पास झालो आणि 10वी पास नंतर मी पुढे काय टेक्निकल एज्युकेशन घेऊन पुढे गेलो. श्रम शक्ती भवन, ट्रान्सपोर्ट भवन, पीएम हाऊस, राष्ट्रपती भवन या सर्व ठिकाणी मी काम केलेलं आहे. तिथं प्रोजेक्ट केलेले आहे. ते सर्व काही शक्य झाले या आपल्या शाळेमुळं. शाळेने आम्हाला काय दिलं हे बऱ्याच जणांनी सांगितलं परंतु आता शाळेला आम्ही काय देणं गरजेचं आहे हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण शाळेने आम्हाला सगळं दिलं म्हणूनच आम्ही आज कुठल्या तरी एका चांगल्या स्टेज पर्यंत आहोत. आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती हा काही ना काही ज्ञान घेण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तो सतत विद्यार्थीच असतो. हा जो करेल ना तर टॉपच करेल. शिक्षणाचं जे महत्व असतं ते आर्थिक नियोजन आणि बाकीच्या बाबी लक्षात घेऊन आपण शेवटी शिक्षणाला पर्याय नाही हे लक्षात आलं. शिक्षकांचा आपल्याला परत भेटण्याचा योग आला आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. प्रत्येक जण आपापल्या गुरूंनी काय दिले हे सांगत होते पण आमच्या वडिलांना आम्हाला आयुष्याची भाकरी या शाळेने दिली या गावाने दिली. तुम्ही शिवणकाम करत असाल तुम्ही शेतकरी असाल आयुष्यात एकच गोष्ट लक्षात घ्या मी जे काही करतो मी ते मनापासून 100% करायला पाहिजे तर मी सक्सेस आहे. मला बाकी त्यांची कविता आठवते. खबर जरा तास मारून जाल पुढे चिंदाड्या उडवीन राही राही एवढ्या हे प्रेम वाक्य जेव्हा माझ्या ध्यानातील आजही ते ध्यानात आहे. त्यांच्या ऋणातून त्यांच्या कर्तृत्वातून मला मुक्त होता ना. माझ्या गुरुजनांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांना चांगलं आरोग्यमय धन्यवाद. आणि या शाळेने जे आपल्याला काही सर्व दिलेले गावाच्या वतीने आणि सरपंच नात्याने सर्वांनी हा मेळावा आयोजित केल्याबद्दल धनंजय उगले हा मेळावा आयोजित केला आहे असाही पुढे त्यांनी आयोजित करावा आणि त्याच्या माध्यमाचे जे त्यांचं सॅक्रिफाईस आहे ते फार महान आहे आणि मोठे आणि ते सॅक्रिफाईस त्यांनी केलं त्याच्यासाठी त्यांनी जो वेळ दिला असेल त्यांच्या फॅमिलीनं काही सॅक्रिफाईस केलं असेल ते सुद्धा खूप मोठं आहे. पूर्वी गोकुळात राहून कृष्णाने त्याचे काय जे संगोपन झालं ते कृष्णाचं गोकुळात झालं पण मला सांगायला अभिमान वाटतो का आम्ही जे राहिलो ते सगळ्या शिक्षकांमध्ये राहिलो. या संस्थेचा रोपट आणि आता तो वृक्ष म्हणजे रोपट जे होतं ते रोपट पण आम्ही बघितलं म्हणजे मला स्वतःच्या अनुभवायला मिळालं आणि या कवट वृक्ष तर सगळे आपण पाहतच आहोत. धरू अवघा सुपंत असं माऊजी म्हणतात आणि तुमच्या या आयोजनाचं ते माऊलींनी त्याला महत्व दिलेलं आहे. ते तुम्ही ही परंपरा जितक्या दिवस टिकवता येईल तुम्हाला तितकी टिकवा. ही शाळा म्हणजे माझी श्वास आहे. ही शाळा म्हणजे माझी हृदय आहे.
माझ्या शाळेवर जेवढं त्या ठिकाणी आपण प्रेम करू तेवढंच आपण त्या ठिकाणी बाहेर समाजामध्ये प्रेम करू. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा जिथं तुम्ही असाल तिथं तुम्ही माणूस म्हणून राहा, माणसं जमा करा, माणुसकी जपा.